गेल्या 2 दिवसात नासिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असून शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे राज्य शासनामार्फत प्रस्ताव पडत जाईल असा दिलासा आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. गेल्या 2 दिवसात नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असून शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे राज्य शासनामार्फत प्रस्ताव पाठवला जाईल असा दिलासा आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. इगतपुरी तालुक्यात खंबा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकाच्या नुकसानीची पाहणी धुळ्याच्या वेळी पालकमंत्री श्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी उपविभाग अधिकारी तेजस चव्हाण, उपविभाग कृषी अधिकारी SP सुरवंशी, तहसीलदार परमेश्वर कासवळे, तालुका कृषी अधिकारी SR तवर, मंडलाधिकारी RR पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री भुजबळ म्हणाले की नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. जिल्हा परिषदेने पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात करावा जेणेकरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लवकर मदत जाहीर केली जाईल असेही पालकमंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले, गेल्या 8 महिन्यापासून कोरोनाच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे राज्याचा संपूर्ण देश आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून साधारण 20,000 कोटीची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आता उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकार करणार प्रश्नविचार आहे. संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्याची शासनावर पाहणी करण्यात येत आहे. या पाहणी अंतर्गत कोणत्या पिकांचे किती हेक्टर नुकसान झाले आहे याबाबत माहिती देण्याचे काम सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देखील नुकसानग्रस्त वाहनाची पाहणी करत आहे आणि संबंधित विभाग तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे असेही पालकमंत्री श्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.